दापोली तालुक्याच्या हद्दीत मुंबई येथून रात्री 11 वाजताच्या सुमारास निघालेली दापोली आगाराची एसटी बस मुंबई येथून दापोली उन्हवरेकडे येत होती. ही बस विसापूर गावाजवळ आली असता त्या बसचा अचानक एक्सल तुटला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती दापोली आगारातून सांगण्यात आली आहे. मुंबई येथून निघालेली दापोली आगाराची एसटी बस क्रमांक MH20BL2118 ही बस दापोलीकडे येत होती. ही बस विसापूर येथे आली असता अचानक एसटी बसचा एक्सेल तुटला असता एसटी बस चालकाने बस थांबवली. या एसटीमध्ये 22 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांना दुसऱ्या गाडीमधून पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच दापोली आगाराचे मुनाफ राजापकर घटनास्थळी दाखल झाले होते. दापोली आगाराच्या गाड्या दरवेळी का बंद पडतात, गाड्यांची मेंटेनन्स वेळेवर केला जातो की नाही, का प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे, असा प्रश्न प्रवाशांमध्ये होत आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण मराठी 24 तास.